भारतीय जनता पक्ष एकीकडे शिवछत्रपतींचा आशीर्वाद असल्याची जाहिरातबाजी करीत असताना नगरमध्ये भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबाबत आक्षेपार्ह विधान करून पक्षालाच अडचणीत आणलाय. मनपा कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना उपमहापौर छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून त्यांच्या वक्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय. शिवजयंती अवघ्या 3 दिवसांवर आली असताना नगरमध्ये भाजपाच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. प्रभागातील कामासाठी माणसे न पाठवल्यानं मनपा कर्मचाऱ्याची खरळ पट्टी काढताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचाऱ्याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यानं या शिवीगाळीची तक्रार कामगार युनियनकडेही केली आहे. उपमहापौर पदावरील जबाबदार व्यक्तीनं शिवजयंती बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानं तीव्र नाराजी व्यक्त होती आहे. श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांविषयी जे अपशब्द वापरले त्याच्या निषेध आज आम्ही त्यांची अंत्ययात्रा दिल्ली गेट येते अंत्ययात्रा केली. सगळ्या शिवप्रेमींच्या वतीने त्यांना आवाहन करण्यात येते की तुम्ही लवकरात लवकर माफी मागा नाही तर तुम्हाला रस्त्यात फिरू देणार नाही असं सगळ्या शिवसैनिकांचं शिवप्रेमींचं तुम्हाला इशारा आहे, लास्ट इशारा आहे. नगर शहरात शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरत छिंदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी उपमहापौरांच्या दिल्ली गेट येथील कार्यालयाची तोडफोड केली. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं दिल्ली गेट परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पदाधिकाऱ्यांसह तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन छिंदम विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर जो दिलीप गांधी याचा कट्टर समर्थक आहे त्यांनी आज महानगरपालिकेमध्ये एक कर्मचाऱ्याबरोबर बोलत असताना त्यांनी त्याला तर अपशब्द वापरले परंतु त्यांनी जेव्हा सांगितलं का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे माझ्याकडं लोक नाही तर छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्याच्यामुळं शिवसैनिकाचे नगर शहरामधील जे छत्रपती शिवाजी महाराजाला दैवत मानतात त्यांच्या सगळ्या भावना खरं म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने दुखावलेल्या आहेत. हा मनुष्य क्रिमिनल आहे. या माणसाने सगळ्याच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून याला आता उपमहापौर म्हणून या महानगरपालिकेमध्ये बसता येणार नाही अशी आमच्या शिवसैनिकाच्या सगळ्या नगरसेवकाची आणि आमच्या महापौराची भूमिका आहे. त्याला तिथं बसता येणार नाही, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ही सुद्धा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्याची मागणी करत आहोत. आणि या नगर शहरामध्ये
शिवजयंती आता येत आहे, 19 तारखेला शिवजयंती आहे, त्याच्यामुळं काही नगर शहरामध्ये अनुचित प्रकार घडले तर सगळी जबाबदारी शासनाची आणि त्याची राहणार आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना मागणी केलेली आहे का याला त्वरित अटक करावी, ताबडतोब अटक करावी आणि याला सोडू नये. जोपर्यंत 4 मार्च जी होत नाही शिवजयंती तोपर्यंत त्याला सोडू नये अशी सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. भाजपच्या उपमहापौरांनी केलेल्या या वक्तव्याचे संपूर्ण नगर शहरात तसेच राज्यात आता पडसाद उमटलेत. छिंदम यांच्यावर कारवाई होण्यासाठी नगरमध्ये ठिकठिकाणी शिवप्रेमींनी आंदोलन केलं. भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीत शिवछत्रपतींचे आशीर्वाद बरोबरच असल्याची टॅगलाईन वापरून प्रचार केला होता. भाजप नेते कायम छत्रपतींच्या आशीर्वादाबाबत बोलत असतात. प्रत्यक्षात याच पक्षाचे नगरमधील उपमहापौर शिवजयंतीबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान करीत असल्याचं नगरमध्ये पाहायला मिळालंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या उपमहापौर छिंदम यांच्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपची खुलासा करताना दमछाक होणार हे मात्र निश्चित. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.